आज आपण वॉन्ट या क्रियापदाचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना करता येतात त्या समजून घेणार आहोत। वॉन्ट या क्रियापदाचा अर्थ इच्छा असणे, हवे असणे, अपेक्षा असणे असा आहे। आता पहिली वाक्यरचना पाहूया। वॉन्ट प्लस नाउन घेऊन पहिली वाक्यरचना करता येते, जसे आय वॉन्ट टू आईस्क्रीम्स, मला दोन आईस्क्रीम्स पाहिजेत। या वाक्यात वॉन्ट या क्रियापदानंतर आईस्क्रीम्स हे नाउन म्हणजे नाम आले आहे। एखादी वस्तू हवी आहे, पाहिजे आहे असे सांगण्यासाठी वॉन्ट या क्रियापदानंतर लगेच त्या वस्तूचे नाव, गोष्टीचे नाव म्हणजेच नाउन लिहून वाक्यरचना करतात, जसे आय वॉन्ट युअर बाईक, मला तुझी बाईक पाहिजे। तितर वॉन्ट्स अ बाईक, तितरला एक बाईक हवी आहे। ही वॉन्ट्स चॉकलेट्स, त्याला चॉकलेट्स पाहिजे। सर्वी वॉन्ट्स दिस मोबाईल, सर्वीला हा मोबाईल पाहिजे। दे वॉन्ट 10 टिकिट्स, त्यांना 10 तिकिटे पाहिजेत। इथे आपण वॉन्ट या क्रियापदानंतर हव्या असलेल्या वस्तू म्हणजेच नाउन्स घेतलेली आहेत। आता यानंतर एखादी गोष्ट करायची आहे वा करण्याची इच्छा आहे असे सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस टू प्लस वर्ब या रचनेचा वापर करून सांगू शकतो। आता हे वाक्य समजून घेऊया। किरिल वॉन्ट्स टू गो टू द फेअर, किरिलला जत्रेला जायची इच्छा आहे। या वाक्यात वॉन्ट या क्रियापदाचे कर्म टू गो हे इन्फिनिटिव आहे। तसेच मदर वॉन्ट्स टू क्लीन द किचन, आईला स्वयंपाकघर स्वच्छ करण्याची इच्छा आहे। आय वॉन्ट टू कॉल माय फ्रेंड्स, मला माझ्या मैत्रिणींना बोलावण्याची इच्छा आहे। सुमिता वॉन्ट्स टू हेल्प यू, सुमिताला तुला मदत करायची इच्छा आहे। या वाक्यांमध्ये टू क्लीन, टू कॉल, टू हेल्प ह्या इन्फिनिटिव्सचा वापर करून त्या गोष्टी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। आता वॉन्ट या क्रियापदाला घेऊन तिसरी वाक्यरचना पाहूया। एखादी गोष्ट कोणीतरी करावी अशी इच्छा वा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस नाम किंवा सर्वनाम प्लस टू प्लस मूळ क्रियापद या रचनेचा वापर केला जातो, जसे मदर वॉन्ट्स मी टू गो टू द बँक, मी बँकेत जावे अशी आईची इच्छा आहे। फादर वॉन्ट्स रिमल टू रीड दिस बुक, रिमलने हे पुस्तक वाचावे अशी बाबांची आहे। वी वॉन्ट किरल टू सिंग, किरलने गावे अशी आमची इच्छा आहे। एखादी गोष्ट त्या व्यक्तीने करू नये असे सांगण्यासाठी सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस नाम किंवा सर्वनाम प्लस नॉट टू प्लस मूळ क्रियापद या रचनेचा वापर केला जातो, जसे आय वॉन्ट श्री नॉट टू वेस्ट हर टाईम, श्रीने वेळ वाया घालू नये अशी माझी इच्छा आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये कर्माचे काम करणारा शब्द नेहमी द्वितीया विभक्तीत असतो, परंतु जेव्हा विशेष नाम वा सामान्य नाम कर्माचे काम करते तेव्हा त्याच्या रूपात काहीही बदल होत नाही, जसे फादर वॉन्ट्स रुकर टू स्टडी हार्ड, रुकरने खूप अभ्यास करावा अशी बाबांची इच्छा आहे। जेव्हा पुरुषवाचक सर्वनाम कर्माचे काम करते तेव्हा मात्र त्याचे द्वितीयचे रूप मी, हिम, हर, अस, देम वापरावे लागते। आय वॉन्ट हिम टू सॉल्व दी सम्स, त्याने ही गणिते सोडवावी अशी माझी इच्छा आहे। आता वॉन्टला घेऊन काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया। वॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे। आय वॉन्ट अ न्यू शर्ट, मला एक नवीन शर्ट पाहिजे। वॉट डीड यू वॉन्ट, तुला काय पाहिजे होते।
आय वॉन्टेड अ न्यू शर्ट, मला एक नवीन शर्ट पाहिजे होता. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे. आय वॉन्ट युअर नोटबुक, मला तुझी वही पाहिजे. व्हॉट डीड यू वॉन्ट, तुला काय पाहिजे होते. आय वॉन्टेड युअर नोटबुक, मला तुझी वही पाहिजे होती. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे. आय वॉन्ट हिज मोबाईल नंबर, मला त्याचा मोबाईल नंबर पाहिजे. व्हॉट डू दे वॉन्ट, त्यांना काय पाहिजे. दे वॉन्ट पोस्ट कार्ड्स, त्यांना पोस्ट कार्ड्स पाहिजेत. व्हॉट डीड दे वॉन्ट, त्यांना काय पाहिजे होते. दे वॉन्टेड पोस्ट कार्ड्स, त्यांना पोस्ट कार्ड्स पाहिजे होती. व्हॉट डज फादर वॉन्ट, बाबांना काय पाहिजे. फादर वॉन्ट्स टी, बाबांना चहा पाहिजे. व्हॉट डज युअर ब्रदर वॉन्ट, तुझ्या भावाला काय पाहिजे. ही वॉन्ट्स अ बायसिकल, त्याला एक सायकल पाहिजे. व्हॉट डज सिस्टर वॉन्ट, बहिणीला काय पाहिजे. शी वॉन्ट्स अ न्यू ड्रेस, तिला एक नवीन ड्रेस पाहिजे. व्हॉट डज ही वॉन्ट टू डू इन द इव्हनिंग, त्याला संध्याकाळी काय करायचे आहे. ही वॉन्ट्स टू प्ले चेस इन द इव्हनिंग, त्याला संध्याकाळी बुद्धिबळ खेळायचा आहे. व्हॉट डज शी वॉन्ट टू डू आफ्टर पासिंग हर 12th स्टँडर्ड, बारावी पास झाल्यावर तिला काय करायचे आहे. शी वॉन्ट्स टू डू अ कॉम्प्युटर कोर्स आफ्टर पासिंग हर 12th स्टँडर्ड, बारावी पास झाल्यावर तिला कॉम्प्युटर कोर्स करायचा आहे. व्हॉट डज युअर फादर वॉन्ट यू टू डू, तू काय करावे अशी तुझ्या बाबांची इच्छा आहे. माय फादर वॉन्ट्स मी टू स्टडी वेल, मी चांगला अभ्यास करावा अशी माझ्या बाबांची इच्छा आहे. व्हॉट डज युअर फादर वॉन्ट यू टू डू ऑन संडे, रविवारी तू काय करावे अशी तुझ्या बाबांची इच्छा आहे. माय फादर वॉन्ट्स मी टू क्लीन द रूम ऑन संडे, रविवारी मी खोली स्वच्छ करावी अशी माझ्या बाबांची इच्छा आहे. व्हॉट डू यू वॉन्ट हिम टू ब्रिंग, त्याने काय आणायचे अशी तुझी इच्छा आहे. आय वॉन्ट हिम टू ब्रिंग भेळपुरी, त्याने भेळपुरी आणायची अशी माझी इच्छा आहे. आता या पद्धतीने या तिन्ही वाक्यरचनांचा वापर करून तुम्ही अधिकाधिक वाक्ये तयार करावीत. Thank you.